शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। वाड़ी नगर परिषद ने वितरित की हुई सरकारी राशन किट जरूरतमंदों तक पहुंची नहीं बड़े राशन कार्ड धारक लोगों को दी गई है यह किट नगर सेवक और कर्मचारियों ने अपने मर्जी से बनाई जरूरतमंद लोगों की याद राज्य सरकार की अध्यादेश के अनुसार जिनके पास राशन कार्ड नहीं है ऐसे लोगों को राशन वितरित करने के आदेश दिए गए थे लॉकडाउन में फंसे गरीब मजदूरों को धान्य की कमी न हो इसलिए नगर परिषद ने 1700 गरीब जरूरतमंद लोगों को किट बांटी लेकिन इसमें बड़ी तफावत होने से गरीबों को धान्य कीट नहीं मिलने का आरोप राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग के जिला अध्यक्ष संतोष नरवाड़े ने लगाया है बताया गया कि वाड़ी के आम्बेडकर नगर के तीन गरीब लोगों के नाम सूची में आए उन्हें धान्य की कीट भी बांटी गई, लेकिन जिसमें सौ से ज्यादा गरीब जरूरतमंदों को धान्य कीट नहीं मिली इसे जिम्मेदार व मनोनीत मनोनीत नगर सेवक, मनोनीत नगर सेवक सेवक के कहने पर ही लिस्ट बनाकर भेजी गई है जो गरीब है उन्हें लिस्ट में समावेश नहीं किया गया इसकी जाँच की मांग भी नरवाड़े ने की है जिनके पास राशन कार्ड नहीं है ऐसे सत्रह सौ लोगों की लिस्ट भेजी गई है उनमें करीब सौ से ज्यादा लोगों के पास राशन कार्ड है तो इन्हें किट कैसी बांटी गई है यह सवाल नरवाड़े ने उठाया है बुधवार को मुख्य अधिकारी जुमा प्यारे वाले को ज्ञापन देकर चार्ज करने की मांग भी की गयी है जिन अधिकारी कर्मचारियों ने लिस्ट में भ्रष्टाचार किया उनको निलंबित करने की मांग भी नरवाड़े ने की है बड़े आसामी की आदेश के अनुसार जिनके पास राशन कार्ड नहीं है ऐसे कुछ बड़े आसामी के नाम समाविष्ट करो ने भी धान्य केट का वितरण किया गया जिसके कारण गरीब लोगों को सरकारी राशन से वंचित रहना पड़ा अब इसके लिए जिम्मेदार कौन ऐसा सवाल भी संतोष नरवाड़े ने किया है इस समय दत्ता वानखड़े सुरेंद्र मोरे अवधुत अंगारी उपस्थित थे महाराष्ट्र शासना प्रमाण महाराष्ट्र सरकार ने अध्यादेश काट ला की जनता सीधा पत्रिका नहीं अशा गरजू गरीब कुटुंबांना शासनाकडनं जे प्राधान्य कीट मिळणार होती त्या प्राधान्य किटबाबत वाडी नगर परिषदेचे वाटप करीत असताना ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले आणि शिधापत्रिकाधारक यांना त्यांनी काही क खास कर्मचारी आणि काही खास नगरसेवक यांच्या माध्यमातून ही कीट वाटप करण्यात आलेली आहे जवळपास वार्ड आंबेडकरनगर येथील वार्ड क्रमांक एकवीस ते पंचवीस येथील अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबांना जे प्राधान्य मिळायचं होतं जे कीट मिळायची होती जे लाभ मिळायचा होता तो आतापर्यंत मिळालेला नाही आंबेडकरनगर येथील तीनशे एकाहत्तर लोकांना जे सँक्शन झालेलं आहे त्या सँक्शनमधून तीनशे एकाहत्तरमधून कमीत कमी शंभर सव्वाशे लोकांना आज अद्यापपर्यंत आज महिना लोटलेला आहे अद्यापपर्यंत त्यांना किट मिळालेली नाही या आ, या कारणास्तव या सगळे जबाबदार मान्य स इतक्या दिवसापासून का काम करत असलेले सन्माननीय सी ओ जुम्मा पॅरेवाले सर आणि जे आंबेडकर नगरचा ज्यांना हे दिलेला अधिकार दिलेला आहे ज्या त्यांनी त्यामध्ये त्यांचे आंबेडकरनगरमधील कर्मचारी आणि एका नगरसेवकाच्या मनोनीत नगरसेवकाच्या दुकानात बसून मताने हे काम केलेलं आहे आणि जे नाव दिलेले आहे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांचे मी नाव दिले आहे गरीब गरजू कुटुं कुटुंब त्यापासून वंचित राहिलेलं आहे माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचा मी जिल्हाध्यक्ष आहे त्या माध्यमातून मला समोर इतकं सांगायचं आहे की अत्यंत गरीब जे गर गरीब गरजू कुटुंब आहे त्यांना या शासना शासनामार्फत लाभ मिळावा आणि त्यांच्यापर्यंत ते किट द्यावी या महाराष्ट्र शासनाने अत्यंत गरजू लोकांना सिधापत्रिका नसताना वाटप करण्यात यावे अशा लोकांना नगर वाटप करण्यात यावे असे सुचविले होते परंतु त्या यादीमध्ये इतका घोळ आहे की ते शिधापत्रिकात नाव असलेले अशा लोकांना वाटप केलेले आहे आमची एवढीच मागणी आहे राष्ट्रवादीच्या वतीने ज्या काही अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या बाबूंना जे काम दिलेले आहे त्यांनी ते व्यवस्थित पार पाडणं पार पाडलेलं नाही आहे अधिकाऱ्यांना बा बाजूला ठेवून अधिकाऱ्यांना भूलताबा ना ते काम यादी बनवलेली आहे त्या यादीमध्ये गरजू लोकांना ते अन्नधान्य वितरित झालेलं नाही आमची एवढीच मागणी आहे की त्या अधिकाऱ्यांना भूलताबात ठेवून ती यादी बनवलेली आहे त्या बाबूंवर योग्य ती कारवाई करून त्याला सस्पेंड केलं पाहिजे हीच आमची आजच्या मागणी आहे इन के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट